आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. घरातील फ्रीजच्या मागील जाळीमध्ये विषारी नाग दडून बसल्याचे दिसताच घरातील कुटुंबाने घराबाहेर धूम ठोकल्याची घटना घडली आहे. हा नाग अत्यंत विषारी इंडियन कोब्रा जातीचा असून 5 फूट लांबीचा होता. भक्ष्याच्या शोधात विषारी आणि बिनविषारी सापांनी बदलत्या वातावरणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. गेल्या 3 महिन्यात सर्पमित्रांनी मानवी वस्तीतून 100 साप पकडून जंगलात सोडले. गुरुवारी कल्याणमधील सापर्डे गावात राहणारे दादाजी पाटील यांच्या भात शेतातील पेंड्यातून 1 नव्हे तर 3 विषारी घोणस सर्पमित्रांनी पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. अशातच शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील कल्याण पडघा रोडवरील दुडखाडी गावात गणेश पाटील राहतात. दुपारच्या सुमाराला त्यांच्या घरातील 1 महिला किचनमधील फ्रीजमध्ये काही साहित्य घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना फ्रीजच्या मागील जाळीत अडकलेला नाग दिसला. त्यांनी घराबाहेर पळ काढला आणि घरातील इतर सदस्यांना घरात नाग घुसल्याची माहिती दिली. अखेर वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन अत्यंत विषारी नागाला फ्रीजमधून शिताफीने पकडले. मात्र हा नाग एवढा चपळ होता की पकडल्यानंतरही 2 वेळा सर्पमित्र बोंबे यांच्या तावडीतून सुटला होता. मात्र त्याला पुन्हा पकडून बंद केले. दरम्यान या विषारी नागाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली आहे. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, भिवंडी. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.